तुमचं शिक्षण किती झालं? मी आता 12th सायन्स करते. बरं, तर आता एक्झाम कॅन्सल झाले, सो आता रिझल्टची वाट पाहते. बरं, आणि आता आई वडिलांना मदत म्हणून आम्ही हे करतो आहे कोंबड्यांचं. मी आणि माझा भाऊ येला, 10वीला येतो, तो पण बरीच मदत करतो यामध्ये. सिच्युएशननुसार तुमचं शेड कोणत्या ठिकाणी आहे, काय तिथं बाजाराची काय असुविधा उपलब्ध आहे की नाही, त्यानुसार अंडी विकण्यासाठी करू शकता की तुम्हाला चिकनचं करायचंय की अंड्यांचं करायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे, किसान अग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातले विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून येतच असतो. मित्रांनो, आज आपण गावरान कुक्कुटपालनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. गावरान कुक्कुटपालनाचं शेड आहे, 1000 कोंबड्यांचा लॉट आहे, होते 1000 पिल्लं सोडलेले. तर आपण 1000 पिल्लांसाठी किती खर्च येतो, त्यामध्ये नफा किती राहतो व शेवटी निव्वळ खर्च जाऊन आपणाला प्रॉफिट काय राहतं, तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेली व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचत जातील. तर मित्रांनो, आपण जास्त न वेळ व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. निर्मला संतोष बाळसराफ. पत्ता सावरगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पण. तर मित्रांनो, आपण आलो आहोत सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे. तर येथील हे शेड आहे, तर किती दिवस झाला आता ह्या पिल्लांना? ह्या पिल्लांना 2 महिने झाले. बरं, कुठं आणली होती? हे आम्ही नारंगावमधनंच घेतलेली. नारंगाव. मग एक किलो तुम्हाला साधारणतः किती रुपयाला बोलला होते? त्यावेळेस आहे ना 25 रुपयाला आम्हाला ते किलो पडले, म्हणजे पोचली. आता ह्याला खाद्य तुम्ही कसं टाकता, म्हणजे दिवसभराचं थोडं शेड्यूल सांगितलं, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ह्या शेड्यूलवरती काय काय काम चालतं ते थोडं? आम्ही सकाळी उठलो का फक्त त्यांना सकाळचं एकदा खाली टाकायचं, पाणी ठेवायचं, परत संध्याकाळी 6-7 वाजता सुरू करतो. म्हणजे सकाळचा तासभर आणि संध्याकाळचा तासभर एवढाच वेळ जातो आमचा, जास्त वेळ नाही जात. बाकीची कामाला आपण मोकळे होतो. तुम्ही याच्यापासून फक्त कटिंगसाठी करण्याचं ठरवलं, अंड्यावरती का नाही असं? हो, कटिंगसाठी बी करू शकतो. याच्यातल्या कोंबड्या आपल्याला वाटल्या 5-50 ठेवायच्या अंड्यासाठी, तर ते बी ठेवतो आपण. मित्रांनो, यांनी मुक्त संचार कोंबड्यांसाठी शेड बनवलेला समोरच तुम्हाला मी दाखवतो बॅकग्राऊंडला. एक खूप चांगल्या पद्धतीनं एक त्याच्यामध्ये आता सध्या 50-60 कोंबड्या. पहिलं तिथं कोंबड्या किती होत्या याच्यापूर्वी? याच्यापूर्वी 200 कोंबड्या होत्या. 200 कोंबड्या. मग रोजचे अंडे किती होते? 600 अंडे. तर मला सांगा आतापर्यंत तुम्हाला याच्यावरती खर्च किती आलेला? आतापर्यंत 70,000 साधारणतः. 70,000-80,000. लॉट भरल्यापासून विकण्यास, आता कटिंगला विकायचं, तर लॉट भरल्यापासून साधारणतः किती दिवसात हा माल विक्रीला येईल? अजून महिन्याभरात, म्हणजे 3 महिन्यात आपला माल विक्रीला येतो पूर्ण. तर मित्रांनो, आता ॲक्च्युली 60 दिवस झालेले आहेत, अजून 1 महिन्यानंतर माल विक्रीला जाईल, त्यावेळेस माल किती किलोचा होईल? एक ते दीड किलो माल पाहिजे विक्रीला. बरं, 1.5 किलो. तर साधारणतः तुम्हाला 3 महिन्यामध्ये लॉट मागं किती राहतील? 1000 लॉट आहे मित्रांनो, तर लॉट मागं किती रुपये राहतील शिल्लक? तर आमचे यांनी ना 30 ते 50 हजार रुपये आम्हाला लॉट मागं शिल्लक राहायला पाहिजे. बरं, असं आमचे मार्केटनुसार. शेडचं काम तुम्ही दोघी बघता का? हो, दोघी बघतो, एक मुलगा. बरोबर. तर मित्रांनो, ह्या दोघीच शेडचं काम सांभाळतात, त्यांनी काय करतात म्हणजे बाहेर बघतात? हा, बाहेरचे वर गाय आहेत. बरोबर. गाई त्यांनी बघतात आणि तुम्ही शेड बघतात. हा, आता ह्याच्या लसीकरण किती झालं? आता 6 दिवसाचा हा माल आहे, तरी किती वेळेस याला लसीकरण दिले? त्यांना 4 लसीकरण झालेले आहे आतापर्यंत. हा हा. तर पहिलं लसीकरण हे 7व्या दिवशी असतं, लासोट म्हणून. बरं, हे डोळ्यातून द्यायचं का? हा, तसं डोळ्यातून द्यायचं असतं, पण पाण्यातून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला देण्यास सोपं जातं. त्यानंतर दुसरा डोस कोणता? दुसरं गंबोरा असते. बरं, ते 14व्या दिवशी असते आणि 21व्या दिवशी पुन्हा लासोटा दिली जाते, आणि डायरेक्ट 31व्या दिवशी लासोटा दिली जाते.
म्हणजे लासोटाची 3 डोस आणि गोमूत्राचा 1 डोस. त्याच्यानंतर गरज नाही का? हा नाही पडत गरज. सुरुवातीला पिल्ल जेव्हा आणतो आपण तेव्हा जर थंडीचं वातावरण असेल तर गुळ पाणी वगैरे देतो, किंवा जर सर्दी झाली म्हणजे तर आपलं नॅचरल एक म्हणून हळद वगैरे आलं लसूण हे देत असतो पाण्यातून आम्ही. ज्यावेळेस तुम्ही पिल्लं आणली किती दिवसाची होती हॅचरीतून? ती झालेली पिल्लं आम्हाला येत असतात 1 दिवसाची. 1 दिवसाची? हा. तर इथं आणल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शेडवरती सोलले का त्याला जिथे हिटिंग साठी ठेवतात? हा, हिटिंग साठी आम्ही कमी जागेत देत असतो. आणि तिथं लाइटिंग वगैरे त्यांच्यासाठी उष्णता मेंटेन करत असतो. ते किती दिवस तिकडे ठेवायचं? ते 5 ते 7 दिवस आम्ही ठेवत असतो तिथं. बरं, 7-8 दिवशी तिथं सोलले का डायरेक्ट? हा, मग थोडी थोडी जागा वाढवत जातो. बरोबर, म्हणजे एकदमच असं नाही सोडत, एकदम नाही सोडत, थोडं कंपार्टमेंट करून त्याच्यामध्ये. आता हे गाळा दिसतोय ना, ह्या गाळ्या एवढ्याच गाळ्यात आम्ही 21 दिवस ठेवत असतो. मला सांगा तुम्ही खाद्याचे टप्पे कसे पाडता? जसं की पहिल्या आठवड्यामध्ये किती खाद्य, कोणतं खाद्य दिलं जातं, नंतर खाद्य आहे ना, तसं 3 खाद्याचे टाईप पडतात. एक प्री स्टार्टर असतं सुरुवातीला, त्यानंतर स्टार्टर आणि नंतर फिनिशर, असे 3 टप्पे दिले जातात. आता सध्या कोणतं चालू? आता सध्या स्टार्टर चालू. बरं, स्टार्टरच्या वरती आता याच्यावरती खाद्य नाही का कोणतं? नाही, हेच वाढीसाठी. तसं आम्ही पालक वगैरे देत असतो त्यांना, पालक किंवा आपले मका असते हिरवी. हा, हिरवी कणस घेतले का? मेथी घास वगैरे टाकता का? मेथी नाही, पालक जास्त. मेथी पण चालते. अंड्यावरच्या ज्या कोंबड्या असतात ना, त्यांना अंडवाडीसाठी मेथीची भाजी. आता ज्या मित्रांनो यांच्या बाहेर पण काही सोडलेल्या कोंबड्या आहेत, 200 होत्या, त्यांनी कमी केल्या. कमी करण्याचं कारण जरा ते सांगा ना. म्हणजे ते आता श्रावण महिना आलाय ना, त्याच्यामुळे ना अंडी श्रावण महिन्यात घ्यायला उपास असतात ना, त्याच्यामुळे घ्यायला हे होत्यात म्हणून श्रावण महिन्यात. आणि आता 50-60 कोंबड्या आता ज्यावेळेस ह्या कटिंगला येतील, समजा 3 महिन्याच्या कम्प्लीट झाल्यानंतर, तुम्ही 1 टाइम लॉट देता का किरकोळ देता? वन टाइम देतो डायरेक्ट व्यापाऱ्याला. आणि किरकोळ जर कोणी इथं जवळपास घेत असेल तर त्यांना देतो. पण ते असे संपत नाही, आम्ही व्यापाऱ्यालाच देतो. आत्ताच्या वेळेस आमचं कमी आहे लॉट, नाही तर दरवेळेस आहे ना 2000 याच्यामध्ये बसन का? हो बसतो, 2000 बसतो, पुरं बसतो आमचं कंटिन्यू 2000 असतो. आम्हाला पिल्लच भेटले नाही एवढी. तर मला सांगा हे शेड होतं ते अगोदर गायांचं होतं म्हणले तुम्ही, किती बाई कितीचं शेड आहे? 25x50. मित्रांनो हे जे शेड होतं ते गायींचा गोठा होता, त्याच्यानंतर गायी कमी करून गायी कमी केल्याच्या नंतर तुम्ही हे शेड तयार केलेला. तर नंतर काय खर्च आला तुम्हाला याच्यासाठी? याच्यासाठी आम्हाला फक्त जाळी लावायला लागली साईडने, जरा म्हणजे एवढी जाळी लावायला लागली. बरं, इकडं ओपन होत्या ना, इकडं असे ओपन होता. बरं, तरी किती बाई कितीचं शेड आहे? 25x50 मध्ये साधारणतः किती कोंबड्या आपण लॉट टाकू शकतो? 1500. मित्रांनो हा 1000 पक्ष्यांचा लॉट आहे. तर मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस आपण विक्रीला काढू तर 1 टाइम कमीत कमी तुम्हाला निव्वळ नफा किती भेटतो? निव्वळ नफा आम्हाला 40-50 हजार भेटतो. बरं, याच्या अगोदर लॉट मग लॉट काढली तुम्ही 2-3, तर किती नफा राहिला होता? एकदा 60 राहिला होता, एकदा 40 आणि एकदा 50 राहिला होता. असं चालतं बाजाराच्या याच्यावर होतं ते. आणि जरा लॉट जरा मागं पुढे ऐकायला झाला का खाद्य अंगावर चढतं होतं ते. ते बी वेळेतच गेला पाहिजे, 3 महिन्यातच संपला पाहिजे, नाही तर 3 महिने अजून 1 महिना वाढला ना पुढे गेला का, जे खाद्य वाढेल ना 30-35 हजाराचं ते अंगावर चढतं. मग बरं, मला काय म्हणा, मला सांगा जर आपण लॉट समजा गेला नाही आपला, तर अंड्यावर नंतर कोंबडी किती दिवसात येते? म्हणजे लॉट भरल्यापासून साधारणतः किती महिन्यात कोंबडी अंड्यावर येते? 5 महिन्यात कोंबडी अंडे, 5 ते 5.5 महिन्यात कोंबडी अंड्यावर. 5 ते 5.5 महिने. मग बरं मला सांगा, शेतकऱ्यांना काय सांगाल की कटिंगसाठी माल केलेला परवडेल का अंड्यासाठी? दोन्ही पण चांगले, कारण अंडे 10 रुपयाला जाते. बरोबर, ते सिच्युएशन नुसार तुमचं शेड कोणत्या ठिकाणी आहे, काय तिथं बाजाराची काय सुविधा उपलब्ध आहे की नाही, त्यानुसार अंडी विकण्यासाठी करू शकता की तुम्हाला चिकनचं करायचंय की अंड्यांचं करायचं. आता
ह्या सिच्युएशनला जवळपास डेली किती किलो खाद्य लागतं ते थोडे सांगा. आता म्हणजे 2 मंथ्सचे हे बर्ड आहे तर यांच्यासाठी दिवसाला 40 ते 50 किलो खाद्य जाते. 40 ते 50 किलो ते कितीला वेगळे बॅग कितीला किती रुपयाला येते? ती स्टार्टरची बॅग आहे ना ही 1600 येत असते. 1600 रुपये साधारणतः 50 किलोचीच बॅग असते तेवढी एक बॅग जाते रोज. हा रोज बॅग एक बॅग लागते. किती टाइम टाकतात ते सांगितलं होतं. दोनच टाइम टाकतात सांगितलं. सकाळी किती वाजता आणि संध्याकाळी किती वाजता? सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी पण 6 वाजताच टाकतो. पाणी त्यांना कंटिन्यू लागत दुपारचं मध्ये पाणी टाकतो. पाणी हे म्हणजे खाली ऍटोमेटेशन नाही वाटत ते नाही डायरेक्ट भांडी भांडी ती भरून ठेवले का हे मला वाटतं दिवसभरात संपूनच जाते पाणी. हो आता खाद्य ठेवलं का? दोनदा पाणी ठेवायला लागतं. मोठाली भांडी ना 7 लिटरची पण उष्णता असते ना पहिल्यांदा तुष्टा असतं ना तुष्ट नवीन तुस असतं त्याच्यावर पेपर आथरले जातात आणि त्याच्यावर मग ते पिल्लं सोडले जातात. बरोबर. साधारणतः वर्षभरामध्ये किती लॉट निघतात म्हणजे? 3 लॉट आमचे निघतात. 3 लॉट त्याच्यामध्ये काही गॅप देतात निर्जंतुकरण वगैरे करत असाल ना? लॉट करतो ना. लॉट गेल्यानंतर 1 महिनाभरमध्ये आम्ही हे करत असतो टाइम देत असतो. बर. स्प्रे वगैरे करतात? स्प्रे करतो आम्ही. जंतुनाशक वगैरे पुन्हा जे तूस येतं त्यांचं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही निर्जंतुक करण्यासाठी पावडर वगैरे टाकतो. बर. एक शेवटचा प्रश्न विचारतो जे नवीन कुक्कुटपालन करणार आहेत गावरान कोंबडी पालन त्यांच्यासाठी एक शेवटचा सल्ला काय झाला? त्यांनी ना सुरुवातीला करणाऱ्यांनी पहिल्यांदा 500 500 ते 600 पिल्लं टाकायला पाहिजे. ती टाकली का मग जसा फायदा जसा भेटत जाईल ना तसं पुढं पुढं वाढवत जायचे. आम्ही सुद्धा सुरुवातीला तेच केलं. तुमच्या सुरुवातीला किती होते? आमची 500 ते 700 पिल्लं होती पहिल्यांदा. ते पण फ्री रेंज म्हणजे मुक्त संचार होते ना? हो. नंतर बंदिस्त केलं मुक्त संचार. पण मित्रांनो यांचं पाठी समोरच आहे त्यांनी त्याच्यामध्ये 50-60 कोंबड्या त्याच्यामध्ये आहेत. आता सध्या अंडी किती चालत? अंडी आता सध्या बंद आहे कारण श्रावण महिना आला आहे ना. आम्ही नवीन लॉट टाकल्या कोंबड्या म्हणजे अंड्यासाठी नवीन लॉट आहे अजून त्या 5 मंथ्सच्या कम्प्लीट नाही झाली. बरोबर. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.